आणि आम्हाला का तू भांडायला उभायला हे देवा, आमचं हे कसं निवारण करणार? त्या जसं सापांचं तू वैर निवारण केलं तसं आमच्या मधलंही वैर निवारण करणार आपण करतो का? नाही, जसंच्या तसं गोपाला 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 श्री कीर्तनकार यांना संत रसदादा महानुभाव यांच्याकडून 501 रुपयांचं बक्षीस मिळालेलं आहे. जोरदार ताळ्यांनी स्वागत. म्हणून संत दुसऱ्या चरणात सांगतात, सर्प मित्र होते तुझा कृपा माझ्या भिकाऱ्याची भूक ही दारुण. भिकारी झालेलो आहे मी कशासाठी? तुझ्या दर्शनाची मला भूक लागलेली आहे. माझ्या भिकाऱ्याची भूक ही दारुण, भयंकर भूक लागली आहे मला. कोण निवारीन भिका म्हणे, कोण निवारण करणार आहे आपलं? ही भूक कोण निवारण करणार आहे तुझ्याशिवाय? आपल्याला जर भूक लागलेली असली आणि पंग चालू असली आणि आपण बसलो जेवायला, जिलेबी येऊ द्या, लाडू येऊ द्या, करंजा येऊ द्या, सगळं येऊ द्या, सगळं खातो आपण, काही सोडतो का? म्हणतो का नको? मला कप होतो, दूध नको. आता मरियाजन म्हणे मी काही खात नाही, काही खात नाही. मग मी म्हणतो काय करतो? फक्त आल्यावर खातो. मला जमतच नाही, शुगर आहे मला, जमतच नाही. फक्त दूध गोड आल्यावर पितो. मला फिक्क दूध भेटतच नाही ना म्हणे, मी शेवट जातो त्याच्यामुळे फिक्क दूध भेटतच नाही. मग पिवा लागतं म्हणे, आणि पिवा लागलं मग डॉक्टरकडे जावं लागतं, डॉक्टरकडे जावं लागतं. माझ्या भिकाऱ्याची भूक ही दारुण, कोण निवारीन भिका म्हणे. हे तेव्हा मला भूक लागलेली आहे, तुझ्या दर्शनाची मला ओढ लागलेली आहे, ती भूक तू माझी निवारण कर. आपण सगळं खातो पण आपण त्या परमेश्वराचे जे वचन आहे ते का बरं खात नाही? बरं एवढे स्वामींनी वचन सांगितलेले, आपण मार्गाचं सगळं खातो काहीच सोडत नाही, पण एवढे स्वामींनी निवडते तर सगळं सांगितलेलं मग ते का बरं खात नाही? आपण खात नाही म्हणजे खात नाही, आपण ग्रहण करत का बरं नाही? का करत ग्रहण करत नाही? लिहायचं तर आपण का वाचत नाही? स्वामी सांगितलं स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य. आपण काय करतो? स्वग्राम संबंध त्याज्य ना, आलो मी माझ्या गावाचा त्याग करून आलो आणि डबल चाललो. मामा मी चाललो मी गावाला उद्या, बरोबर जाऊया. म्हणजे आपण काय करतो? नीट त्याग सुद्धा करत नाही, सोडत पण नाही त्याला. स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधीचा संबंध तो विशेषता त्याज्य, संबंधाचा संबंध तो विशेष त्याच्या स्वामीने सांगितले. पण होते काय आता? माझा आजारी पडल्यावर कोण बघायचा मार्ग? कोण आहे? डॉक्टर बघायला तर वेळ नाही ना. कोण बघणार माझ्या आजारी पडल्यावर? म्हणजे काय करतो? आपली ही चिंता ही
दिवसेदिवस वाढत चाललेले आश्रमात गेलो तर माझं कोण बघल भिक्षा घेतलं कोण करीन माझं भिक्षा घेतली मी म्हातारा झालो कोण बघेल माझं कोणी लक्ष देईन तरी माझ्याकडे म्हणजे आपण हे सर्व खातो आणि परमेश्वराचे जे वचन आहे ते काबर ग्रहण करत नाही काबर ग्रहण करत नाही ते आपण परमेश्वर आपल्यासोबत बोलतो आहे वचन रूप परमेश्वर आपल्यासोबत बोलतोय आपल्यासोबत संवाद साधत आहे स्वदेश संबंध त्याच तू तुझ्या देशाचा त्याग करून ये स्वग्राम संबंध त्याच तू तुझ्या गावाचा त्याग करून ये म्हणजे परमेश्वर आपल्यासोबत बोलतच आहे की नाही सूत्रपाठ आपण वाचतो आपल्यासोबत परमेश्वर बोलत आहे फक्त आपल्याला कळत नाही ते आपण काय करतो पाठ करतो आणि ठेवून देतो का पाठामध्ये मग त्याचं आचरण कोण करणार मग ते आचरण आपल्याला करायचं आहे त्याशिवाय परमेश्वर आपल्याला भेटणार नाही मग ते आचरण कोणी करायचं बाहेरच्या लोकांनी करायचं येऊन आपणच आपल्याला आचरण करायचं की नाही मग आपण काय करतो लहानपणी तर आपल्याला काही कळत नव्हतं आणि मोठं झालो तर आपलं संसारात सगळं लक्ष गेलं सगळं संसारात लक्ष गेलं आणि जेव्हा आपण म्हाताऱ्या व्हायला लागलो चला आता आश्रमात जाऊ काहीतरी सोय होईल ना आपली होईल ना काहीतरी सोय मामाजी ठेवते ना आपल्याला बेडवर चला म्हणजे आपण काय करतो लहानपणी तर आलोच नाही आपण आज्ञान होतो लहानपणी आणि तरुणपणी आपलं सगळं संसारात गेलं आणि जेव्हा वृद्ध पण आपल्याकडे येत आलं म्हणजे जेव्हा म्हातार पण आलं तेव्हा आपण आश्रमात आलो बालपणी होते माझे मन
पाय जे पाय स्थानाला जाऊन येणार नाही ते पाय काय कामाचे आपले काय कामाचे आहे का फक्त एक काय बेडवर पडून राहायचं मग काय होणार आहे जे पाय स्थानाला जाऊन येत नाही ते पाय काय कामाचे मज नाही हात पाय डोळा पडली झांपड आणि जे डोळे चांगलं पाहत नाही ते डोळे काय कामाचे आपल्याला किडा मुंगी दिसत नाही मच्छर दिसला अरे मच्छर मी चावतो मारतेला मारतेला मच्छर मार म्हणजे आपण काय करू दिसत तरी मारतोय की नाही मग आपण काय आंधळे नाही का आपण आंधळे आपल्याला दिसत तरी तो म्हणे मच्छर मला त्रास देतो माझं रक्त पितो मार तुझंच रक्त पिलं मी आता म्हणजे आपण काय करतो मज नाही हात पाय डोळा पडली झांपड झांपड पडली आता हे शरीर काहीच कामाचं नाही राहिलं सगळं कपकूप झालं ना हे शरीर काय कामाचं राहिलं हे शरीर काही कामाचं तर राहिलं का नाही ना मज नाही हात पाय डोळा पडली झांपड कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड निटपोती ऐकता येईल ना आपले कान बधिर झाले लोकांचे शिव्या खाऊ तू निटपोती ऐकता पोती ऐकते येते का आपल्याला नाही ना मामाजी म्हणे गोपाल कृष्ण महाराज की जय त्याला गोपाल कृष्ण महाराज की जय ऐकूच नाही आलं फक्त गोपाल ऐकू आलं गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला वाचा बोले बोबड वाचा आता बोबडी बोलायला लागली चक्रधरा नीट नाव येते ना आपलं चक्क धरा आणि मला पक्क धरा नाव घेते येणार ना आपल्याला चक्क धरा काय साथ धरतो आता चक्रधरा म्हणा ना तुम्ही म्हणे मी आता म्हातारा चालू मला नावच घेते येणार मी मग म्हातारा झाला मग आलं काय लिहित जायचं ना गरीबा तिकडं तिथं कशाला आलं मग मज नाही हात पाय डोळा पडली झांपड कर्ण हे बजर झाले वाचा बोले मोबड नाकमुख घोळू लागले लाळ आणि शिमुळे कशी अवस्थेत आपण आश्रमात येतो नाकमुख घोळू लागले लाळ आणि शिमुळ आता येत नाही काय जे सेवकरी त्यांनी सेवकारी तुमची शंभूळ पुसायचा लाळगाळे पुसायची म्हणजे आपल्याला तरुणपणात आश्रमात येता आलं पाहिजे तर आहे की नाही आपल्याला तरुणपणात आश्रमात येता आलं पाहिजे मज नाही हात पाय डोळा पडली झांपड कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड नाकमुख घळू लागले लाळ आणि शिंबुड श्वाना परिगती झाली अवघे करते हाडाड अवघे करते हाडाड आता काही काम करायचं काही म्हातार हाड हाड जा तिकड काय येतो इथं म्हणजे आपण जेव्हा तरुण असतो भक्ती करत नाही पण जेव्हा आपण थोडं थोडं म्हातार होत चाललो का पायाशी वाकडे तिकडे व्हायला लागले का तेव्हा लागत तेव्हा लगेच आपण परमेश्वराचं स्मरण करायला लागतो श्रीचक्र धरा श्रीचक्र धरा मी मेलो तर मला पक्क धरा म्हणजे आपण काय करतो म्हातारपणी परमेश्वराचं नामस्मरण करतो म्हणजे म्हातारपणी परमेश्वराचं नामस्मरण केलं मग परमेश्वर मग म्हाताऱ्याला कुठं घालतं आपल्याला माहितीच आहे तरुणपणात आलं बरोबर होतं आपल्याला पण संबंधाला घेऊन जाते पुढे घेऊन जाते पण म्हातारपणे या आश्रमात आल्यावर स्वामी आपल्याला कुठं घेऊन जाते माहितीच मला माहित नाही आता कुठे घेऊन जाते म्हातारपणे पण म्हातारपणे आश्रमात यायचं का नाही पण आम्ही म्हातारपणेच आश्रमात येतो म्हातारपणे आश्रमात येतो आणि गोदड्या शाळेत भेटलेलं घेऊन जातो घरी सगळी इथं भेटणार म्हणे मी माझ्या पोराला प्रसाद घेऊन चाललो म्हणे पोराला प्रसाद घेऊन चाललो काय जिलेबी सोनपापडी आणि चादर कायला घेतली आणि एवढं सगळं भेटलेलं तेवढं वाटवडं भरून घेऊन जायचं म्हणे म्हणजे आपण काय करतो सगळं म्हातारपणे आपण काय करतो आश्रमात येतो आणि देवाचं नीट नामस्मरण करत नाही आणि काहीच करत नाही मज नाही हात पाय डोळा पडले झांपड कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड
नाकमुख गरुड लागले लाळाने शिवड स्वाना परी गती झाली औघे करती हाडाड हाडाड काय तिकडे ताड म्हणजे आपण काय करतो म्हातारपणी जर आपण आश्रमात आलो तर काही आपण करत नाही जेव्हा धर्माला आपला जन्म जात नाही माझ्या भिकाऱ्याची भूक ही धारण कोण निवारी निका आलो देवा तुझा मी Hey!
असे विजय दादा नाही बा आणि गुल्लू दादा दादाचे लाडके शिष्य हुंडे दादा ताळवादक काहीतरी येतं का नाही आपल्याला तर वाजवत बाजवत दादा म्हणजे सगळ्यांनी आपल्याला प्रतिसाद दिला आणि आशीष दादा झालेला आता काहीतरी येतं ना आपल्याला टाळ तर वाजवत आले माझं आणि त्यांनी एकदाशी तर माझ्यासोबत उभे राहिले कोणी कोणासोबत राहतं की एकदा सोबत पण जाय ना तू तिकडं मी तर उभं राहतो पण हे उभे राहिले डुबे काका आपले सगळ्यांना माहिती डुबे काका उभे राहिले त्यांचा मी आभार मानतो आणि ज्यांनी आपल्या परत आवाज पोहोचवला नाहीतर मी किती वाढा आला असता तुमच्या परत आवाज आणि बंदिरांचा मी तर बंदिरांचा समोर बसले त्यांनी तर आवाज कमी केला असता माझा आला असता तुमच्या परत आवाज आज त्यांनी पण लय मोठं सहकार्य केलेलं आहे वायरिंग फार भल्या भल्या लांब लांबवल्या स्पीकरसाठी स्पीकर सगळे जवळ आणले म्हणजे आपल्याला ऐकू आलं पाहिजे त्यासाठी त्यांनी सुविधा केलेली आहे आणि अरे मोत झालेलीच आहे आमच्या मधले गोपाल दादा गोपाल दादा तिकडं प्रवचन करून आले चांगले अजून राज दादा शास्त्री झालेले आहे दामू दादा आजचे सूत्र संचालक हुंबे दादा मी आणि दामू दादा आमचा तिघांचाच खेळ होता म्हणजे असे सर्वांनी सहकार्य केले आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आजच्या कीर्तनकारांना दीपक कुमार महानुभाव यांच्याकडून 51 रुपये लक्ष्मण कुमार यांच्याकडून 51 रुपये प्रशांत मुनी दादाजी बेडकर यांच्याकडून 101 रुपये अजय दादा वाकेकर यांच्याकडून 201 रुपये सचिन दादा बेडकर यांच्याकडून 101 रुपये हर्षित शास्त्री दादा बेडकर यांच्याकडून 101 रुपये उद्धवराज दादा वाकेकर यांच्याकडून 101 रुपये गोपाल दादा यांच्याकडून 101 रुपये आणि बाकीच्यांनी पैसे आणि नाव या क्रीडे जमा करायचे या ठिकाणी आरती होईल सर्वांनी टाळ वाजवायचे